अलौकिक शौर्यावर आधारित केसरी हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. सिने रसिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला. शीख ब्रिटिश फौजेच्या कामगिरीवर आधारित तसंच अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला केसरी हा हिंदी चित्रपट होळीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रदर्शित झाला. शीख बटालियनकडे 21 सैनिक असतात आणि ते 10,000 अफगाणींना थोपवून धरतात. याचं नेतृत्व शेवटपर्यंत ईशर सिंह हे करत असतात. अतुलनीय शौर्यावर आधारित या चित्रपटातून दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी देशभक्तीचं प्रखर दर्शन घडवलंय, तर अभिनेता अक्षय कुमार यांनी आपल्या अभिनयातून भूमिकेला पुरता न्याय दिलाय. सोलापुरात सिने रसिकांनी या चित्रपटाचं जोरदार स्वागत केलं. खिलाडी फॅन्स क्लब तसंच अक्की फॅन्स क्लबनं चित्रपटाच्या पोस्टरला पुष्पहार घालून फटाके फोडून जल्लोष केला. अजित नागटिळक, शुभम गुणकी, किरण तळभंडारे आदींसह अक्षय प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी काल मुंबईमध्ये अडवान शो अक्षय कुमार सरांसोबत काल शो बघितलेला आहे मुंबईमध्ये. आणि पिक्चर जे असं आहे की 21 शीख आणि 10,000 पठाण ह्यांच्यामध्ये युद्ध घडलं 1987 सालामध्ये, त्याच्या आधारित हा पिक्चर बनवलेला आहे. आणि संपूर्ण अक्षयप्रेमींना विनंती करतो की हा पिक्चर पहावा, की ह्या पिक्चरमध्ये असा संदेश दिलेला आहे की शीख समाज देशासाठी काय करू शकतो हे त्याचं दाखवलेलं आहे. आज आम्ही पोस्टरला थोडा हार बनवून घातलेला आहे, परत दुधाने अभिषेक केलेला आहे. सर्व मित्र मंडळी हार वगैरे घालून आज पिक्चर बनवण्यासाठी गेलेले आहे. त्या पिक्चरमध्ये अक्षय कुमार असा एक संदेश देत असतो की त्या पिक्चरपासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. आणि ह्या केसरी चित्रपटातून मी असं काहीतरी पाहण्यासाठी मिळाले. 1987 मधली जी स्टोरी कळा लागली, म्हणजे ज्याचा कोणालाच माहीत नव्हतं 1987 ला काय घडलं होतं, ते ह्या पिक्चरच्या माध्यमातून ह्या केसरीच्या पिक्चरातून दाखवले.